नमस्कार, सिटी न्यूजच्या संध्याकाळच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून घरकुल आवास योजना शुभारंभ वर्ष 2014 केला गेला होता. याकरिता प्रत्येक राज्यातही गरिबांसाठी हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना सुरू केली होती. मात्र आता 14 ऑक्टोबरला 660 गरिबांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असून या लाभार्थ्यांचे चेहरे फुलले आहेत. ज्या दिवसाची सर्व शहरातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या गरीब लाभार्थी यांच्याकरिता 14 ऑक्टोबरला सोहळ्याचा दिवस निघणार आहे. तर या दिवशी 660 घरकुलाची ड्रॉची सोडत होणार आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे कार्य सुरू असून यामध्ये मौजे मसला, नवसारी, रहाटगाव, गंभीरपुरा, टाकरखेडा, बडनेरा येथे योजनेचे निर्माणधिक कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. तर डिसेंबर महिन्यात घरकुल योजनेतील 200 फ्लॅट आणखीन तयार करण्यात येणार आहेत. ही योजना यावर्षी काही काळापुरती बंद करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या आदेशानुसार प्रधानमंत्री घरकुल आवास योजना येणाऱ्या 2022 फेब्रुवारीच्या शेवटी पूर्णत्वास येणार करण्यात आहे. नगरपालिका हद्दीमध्ये 860 घरकुलांचा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाकडून मंजूर झालेला आहे. हा प्रकल्प 61.49 कोटीचा प्रकल्प आहे. या 860 घरांतर्गत आपण अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये वेगवेगळ्या भूखंडावरती आपण जे बांधकामे करत आहोत, त्यामध्ये रहाटगाव, नवसारी, देनोडा, निंबोरा, बडनेरा, गंभीरपूर आणि तारखेडा अशा विविध ठिकाणी आपण या 860 घरांची निर्मिती करत आहोत. यापैकी 860 घरांपैकी 200 घरांचा ड्रॉ आपण यापूर्वी केलेला आहे आणि लोकांना घरकुलांचे वाटप पण आपण केलेले आहे. 60 घरं प्रत्यक्ष ताबा लोकांनी घेऊन लोक राहायला पण आलेले आहे मोठा मसला या साईडला. आता उर्वरित जे 860 पैकी 200 घरं जे आहे ड्रॉ झालेले आहे, उर्वरित 660 घरांचा ड्रॉ जो आहे तो आपण 14 तारखेला दुपारी 3 वाजता करतो आहे, जेणेकरून लोकांना ड्रॉ झाल्यानंतर त्यांना ताबापत्र, त्यांना जर समजा आपण हे पत्र जर इश्यू जर केले तर त्यांच्या बँक लोनच्या प्रक्रियासुद्धा म्हणजे व्यवस्थित पार पडतील आणि लाभार्थ्याकडनं आलेला पैसा जो आहे तो आम्हाला विकासकाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा आहे इमारतीच्या बांधकामाकरता. आणि जेणेकरून हा प्रकल्प 31/3/2022 या योजनेची डेडलाईन आहे, या योजनेपर्यंत या तारखेपर्यंत आम्हाला हा प्रकल्प पूर्ण करता येईल त्या अनुषंगाने नियमित तयारी ठेवली आहे. 660 घरांचा जो ड्रॉ आहे 14 तारखेला त्यापैकी 200 घरांचा जो आहे तो आपण या डिसेंबरपर्यंत आपण लोकांना देण्याची आपली तयारी आहे. नैसर्गिक काही अडचणी आल्या तो एक पार्ट वेगळा आहे, परंतु आपण ताबा देण्याची आपली तयारी आहे. बांधकामाचा वेग त्या अनुषंगाने वाढवलेला आहे. आमदार रवी राणा यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला. यावर खराटे यांनी न्यायालयाकडे धाव घेतली.
याबाबत रवी राणा यांना विचारले असता न्यायालयाची कोणतीही नोटीस मिळाली नाही. उलट आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी खराटे यांच्यावरच आरोप केला. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडी संदर्भात ते रुग्णालयात दाखल झालेत. याबाबत त्यांना दिलासा मिळणार नाही. त्यांच्याकडे 1 करोडपेक्षा जास्त अवैध संपत्ती आणि विदेशात सुद्धा संपत्ती असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रवी राणा यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 28 लाख रुपये खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली होती. असे असताना अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी 41,88,402 रुपये खर्च केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी करत न्यायालयाकडे राणा यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. यावर नागपूर न्यायालयाने निवडणुकीमध्ये मर्यादेच्या बाहेर खर्च केल्यामुळे आमदार रवी राणा यांना लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10A अंतर्गत अपात्र ठरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी भारतीय निवडणूक आयोगाला दिले होते. तसेच ही कारवाई 6 महिन्यात पूर्ण केली जाईल असेही सांगितले. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश देऊन याचिका निकाली काढवा असं न्यायालयाने म्हटलं होतं. यासंदर्भात मूळ तक्रारकर्ते सुनील खराटे व सुनील भालेराव यांनी याचिका दाखल केली होती. या दरम्यान आमदार रवी राणा यांनी न्यायालयाच्या प्रकरणात प्रतिक्रिया देत म्हटले की या संदर्भात कुठल्याही प्रकारची न्यायालयाची नोटीस आली नाही, तर न्यायालयात मी माझी बाजू मांडणार व मी मर्यादितच खर्च केला आहे, अशी रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. अशा याचिकाकर्ता यांनी हायकोर्टामध्ये जे माझं इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावर हायकोर्टाने सांगितलं की इलेक्शन आयोगाकडनं माहिती मागितली आणि त्या माहितीची मला अजूनपर्यंत इलेक्शन आयोगाची गेल्या 2 वर्षामध्ये एकसुद्धा नोटीस आली नाही. नोटीस आल्यानंतर मी त्याचा जबाब पूर्ण कायदेशीर देईन. खर्चाचा हिशोब ऑलरेडी आम्ही दिलेला आहे आणि जो इलेक्शनचा जो प्रशासक इथं येतो त्यांनी ज्या पद्धतीनं इलेक्शन केले होते की मी एका सार्वजनिक प्रोग्राममध्ये गेलो आणि त्याचा खर्चसुद्धा माझ्यावर लावला, त्याच्यामुळं माझा खर्चाचं त्यांनी जे टोटल मारली ती जास्त मारली पण ते चुकीची आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पूर्ण मी हायकोर्टालासुद्धा देणार आहे, इलेक्शन आयोगालासुद्धा देणार आहे. पण कुठल्याही प्रकारची मला नोटीस आली नाही आहे, कुठल्याही प्रकारचं मला विचारणा झाली नाही आहे. जेव्हा विचारणा होईल कायदेशीर मी त्याचा जबाब देणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही इलेक्शन आयोगाचं उल्लंघन करून मी इलेक्शन लढलो नाही आहे. पूर्ण इलेक्शनच्या कायद्यामध्ये जे नियमानुसार आहे त्याप्रमाणेच मी इलेक्शन लढलो आणि त्या पद्धतीनं मी माझ्या खर्चाचा हिशोब दिला. आणि आज अनिल परब जे आहे ते जरूर शिवसेनेचे वकील आहे आणि आज परिवहन मंत्री आहे, पण त्यांनी वकिली सोडली तरी ती माझ्या प्रकरणामध्ये जाणूनबुजून अनिल परब पूर्ण वकिली कानून कायदे हे अडसुळांना सलामशुरा देत आहे आणि कुठेतरी अनिल परब हे अडसुळांचे वकील आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे कटकस्थान चालू आहे आणि याच्यावर मी जे की कायदेशीर आहे ते पूर्ण मी त्याला उत्तर देणार आहे. तर याचिकाकर्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी सांगितले की रवी राणा यांनी मर्यादित खर्चापेक्षा अधिक खर्च निवडणूक केला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा असं खराटे यांनी सांगितले. विधानसभा इलेक्शन लढताना प्रत्येक उमेदवाराला 28 लाख खर्च करण्याची मर्यादा असते, परंतु बडनेराचे आमदार यांनी ती मर्यादा ओलांडून 28 लाखाहून 41,88,402 रुपये एवढा त्यांनी खर्च केला. आणि याबाबतचा कलेक्टर, इलेक्शन ऑब्झर्वर आणि नोडल ऑफिसर यांचा संयुक्त अहवाल, त्याच्यासोबत शॅडो रजिस्टर, या सर्व एव्हिडन्सही त्यांनी इलेक्शन कमिशनला सादर केला व या उमेदवारांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे याच्यावर कारवाई आपण करावी. परंतु अनेक दिवसापासून कारवाई होत नव्हती तर आम्ही कोर्टामध्ये धाव घेतली, कोर्टाच्या समोर आमचं प्रकरण मांडलं आणि कोर्टाने इलेक्शन कमिशनला सुद्धा नोटीस बजावली. त्यांनी त्या अनुषंगानं नोटीस यांना उमेदवारालाही बजावली, परंतु आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही. म्हणून काल हायकोर्टाने इलेक्शन कमिशनला कडक भाषेत विचारलं तेव्हा इलेक्शन कमिशन यांनी अफिडेव्हिट करून कोर्टात सादर केलं की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही यामध्ये निर्णय देऊ. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत आता 2 पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पोलीस कोठडी सुरू होणार आहे. बडनेरा आणि नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पोलीस कोठडीला सुरुवात होणार आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत 2 पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळ्या आरोपींनी गळफास लावून आत्महत्या केल्याने पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली होती. या दोन्ही घटनेचा तपास CID करीत असल्याने पुन्हा अशी पुनरावृत्ती घडू नये याकरिता पोलीस उपायुक्त MM मकानदार यांनी काही दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली.
आत्महत्या प्रकरणामुळे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमधील कोठडी कर्मचारीत भीती निर्माण झाली होती. त्या घटनेने कोठडी कर्मचारी डोळ्यात तेल टाकून कोठडीवर लक्ष देत आहे. मात्र शहरात दोनच पोलीस कोठडी असल्यामुळे कोठडीत आरोपींची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आता पुन्हा नवीन दोन पोलीस कोठडी तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये बडनेरा आणि नांदगावपेठ पोलीस स्टेशनमध्ये नव्याने पोलीस कोठडी सुरुवात होणार आहे. या कोठडीची बांधणी झाली असून रिपेरिंग सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर लवकर या कोठडीला सुरुवात होणार आहे. या नवीन पोलीस कोठडीची पाहणी पोलीस उपायुक्त मकानदार यांनी सुद्धा केली आहे. अमरावतीमधील राजकमल चौकमध्ये पोलीस बूथ लावला आहे आणि त्यामधनं सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवमध्ये सर्व प्रकारच्या सूचना दिल्या जातात. मात्र ह्या सूचना कितपत नागरिकांना कळतात हे सांगणे कठीणच. अनेकों से सुना है और प्रसंगोपात ये अनुभव भी किया है कि हमारी पुलिस आयुक्त डॉक्टर आरती सिंह ये कानून के चौखट में रहते हुए व्यवस्थित काम करने के लिए मशहूर है. लेकिन हमारी महामना पुलिस आयुक्त ये अपने महकमे को समझाने और बताने में शायद भूल बैठी है या महकमा ये समझ बैठा है कि आयुक्त महोदय को मालूम नहीं होता. हकीकत में बात ऐसी है कि फिलहाल नवरात्रि का महोत्सव चालू है. शहर भर में भयंकर ट्रैफिक है. आप देखेंगे शहरों में पुलिस की गाड़ियाँ घूमती रहती है, अनाउंसमेंट करती रहती है. लेकिन उस अनाउंसमेंट का अर्थ क्या होता है, उनकी भाषा क्या होती है, ये उस पुलिस अधिकारी को मालूम नहीं होता. बड़े जोर से बोलना, क्या बोलना है ये भी नहीं मालूम, डांट के बोलना, ये सब बातों की छवि बड़ी खराब निर्मित होती है. वही हालत अभी फिलहाल राजकमल चौक में लगाया हुआ पुलिस या बूथ वहाँ से की जा रही. इतनी कर्कश आवाज़ में और इतने जोर से बोला जाता है कि वो क्या बोलते हैं ये समझ में नहीं आता. सारी जनता की और हमारी गुजारिश है महामना पुलिस आयुक्त से कि कृपया अपने महकमे को नम्र बनाए, उन्हें समझाए कि नम्रता से कोई बात बोली गई, धीरे से कोई बात बोली गई तो बरोबर जनता तक पहुंचती है जिसके लिए आदेश निकाले. बहुत जोर से लाउड स्पीकर में चिल्लाने से आवाज़ तो नहीं पहुंचता, समझ में नहीं आता किसे बोला जा रहा है, क्या बोला जा रहा है. हम आशा करते हैं कि इस बात के ऊपर हमारी महामना पुलिस आयुक्त ध्यान देगी. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांकरिता महावितरण व महापारेषण कंपनीतील कर्मचारी व्यवस्थापनाकडे पाठपुरवठा करीत आहेत. मात्र कंपनीचे व्यवस्थापन मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने विद्युत भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारने कोरोना काळात जनतेला वीज बिल माफ करू अशी घोषणा केली होती. त्यानंतर सरकारने आपले शब्द मागे घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आता वीज बिल वसुलीकरिता आदेश दिले आहे. मात्र वीज बिल वसुलीकरिता गेले असता अनेक ग्राहक हे कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वीज बिल वसुलीकरिता जाताना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, कर्मचारी संघटनांची चर्चा न करता एकतर्फी बदल करण्याचे धोरण बंद करावे, कंपनीतील वर्ग 1 ते 4 प्रवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, कंपनीतील मयत कामगार वारसांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, तिन्ही कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रलंबित पदोन्नत्या तात्काळ करण्यात यासह अनेक मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना दडपशाही करून ती वीज बिल वसुली करण्याचा तकादा लावण्यात आलेला आहे. आणि जर समजा वीज बिल वसूल जर झालं नाही तर त्यांना शोकाज देणे, पत्र देणे, 1/3 कापणे, 10,000 फाईन करणे इत्यादी प्रकारचं असं या शासनाचं या कंपनीचं दडपशाहीचं धोरण सुरू झालेलं आहे. म्हणजे परिस्थिती कर्मचाऱ्यांची अशी झालेली आहे की
माय घरात खायला देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. नोकरी करायची तर कशी करायची? जर समजा आपण कर्म ग्राहकाकडे जर वीज बिल वसुलीसाठी गेलो तर ग्राहक म्हणते की आम्हाला माफ करणार आहे, वीज बिल माफ होणार आहे, आणि कंपनीमध्ये जर तुम्ही वसूल नाही केले तर तुमची नोकरी जाईल, तुम्हाला शोकात देऊ, वन थर्ड कापू, असे अनेक एक नाही तर आमच्या अशा 16 प्रकारच्या मागण्या. पूर्ण महाराष्ट्रभर झोनलपासून तर प्रकाशगड मुंबईपर्यंत आंदोलन चालू आहे. मागण्या सरळ आहे, काही आमच्या आर्थिक मागण्या नाही. ज्या काही वसुली चालू आहेत, गव्हर्नमेंटचं धोरण असं आहे का वसुली करा. विरोधकाचं म्हणणं आहे का जर आमचा कामगार कोणाची वसुली करण्यासाठी आला तर त्याची आम्ही मारू, त्यांचे टांगं तोडू. शेतकरी काही संघटना तुपकर साहेबांसारखे सुद्धा बोलतायत का आम्ही मारहाण करू. आणि जर वसुली नाही झाली तर इथं शोकाज दिल्या जात आहे. जो कामगार दिवसाचं काम करून वसुलीमध्ये योगदान देत आहे त्यांना मारहाणही जनता करत आहे. प्रत्येक वेळेस टी व्हीवर बातम्यामध्ये पेपरमध्ये आपण पाहत आहोत. अशा दुहेरी मनस्थितीत हा कामगार भरडल्या जात आहे. यासाठी आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. जनता पैसे देत नाही, सरकार वसुली करा म्हणतात, विरोधक करू नका म्हणतात, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतात वसुली नाही झाली तर खाजगीकरण करू. अशा परिस्थितीत आज आम्ही या अन्यायाविरोधात रस्त्यावर आलेलो आहे. आता आमची मागणी अशी आहे, आमच्या वसुलीवेळेस कामगारांना मारहाण झाली नाही पाहिजे, त्यांना पोलीस संरक्षण द्या, कामगार भरती वाढवा, आणि जे कामगार काम करत आहेत त्यांना 8 तास काम द्या, 12-12 तास 20-20 तास त्याचं शोषण करू नका. कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना मिनिमम वेजेसची 18,000 द्या. मयत वारसांना नोकऱ्या द्या. जे लाईनवर काम करत असताना पोलवर चढून मरण पावले त्यांच्या विधवा पत्नीला नोकरी द्या, वारसांना नोकऱ्या द्या. ठेकेदारी पद्धत आणि ठेकेदारी पद्धत बंद करा. शासनाकडे जे आमची रक्कम आहे, वॉटर सप्लाय, स्ट्रीट लाईट, कृषीचे जे सबसिडी देणार आहेत ती रक्कम या वीज वितर कंपनीमध्ये भरण्यात यावी, एवढीच आमची मागणी. भाजी बाजार येथील मनपा दवाखान्याला सफाई निमित्त टोल फ्री क्रमांकाचा एक बोर्ड लावण्यात आला होता. म्हणजे नागरिकांना कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर ते या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. मात्र सिटी न्यूज चॅनलने या नंबरची शहानिशा केली असता हा टोल फ्री नंबर अकोलामधील आहे हे कळले. आता हा अकोलामधील नंबर अमरावतीमध्ये का लावण्यात आला असेल, याचा काय संबंध असेल हे कुणालाही कळेल का? आणि याची माहिती मनपा विभागाला नाही हे मात्र विशेष. अकोलामधील टोल फ्री नंबर येथे तयार करून लावणे याचा उद्देश काय, हा फ्रॉड तर नाही ना? अमरावती की महानगर पालिका अपने आप में एक अजूबा है, जिसका ताजा उदाहरण हम आपको देते हैं. भाजी बाजार स्थित महानगर पालिका का दवाखाना है, उसके सामने एक बड़ा खासा बोर्ड रख दिया गया परसों शनिवार के दिन, जिसमें सफाई के संबंध में जानकारी दी गई थी और उसमें टोल फ्री नंबर 14420 दिया गया. मित्रों, हमारा तो समझ में आया नहीं बोर्ड, इसलिए हमने टोल फ्री नंबर पर बात किया. तो टोल फ्री नंबर अकोला की नगर पालिका का है. हमें ताजुब हुआ, हमने उनसे कहा कि भाई ये आपका नंबर यहाँ लिखा हुआ है और ये आखिर माजरा क्या है, समझाओ तो सही, काय का बोर्ड है, क्या है, क्यों है. हमको नहीं मालूम, बोले भाई काय का बोर्ड किसने लगाया, हमने तो नहीं लगाया. बोले महानगर पालिका में जब हमने अधिकारी, संबंधित अधिकारी नेता मैडम से बात किया तो उन्होंने कहा दो दिन बिजी है, बाद में बात करेंगे. बाद में हम उपायुक्त महोदय से मिले, उन्होंने भी यही कहा कि उन्हें जानकारी नहीं है इस संबंध में. आश्चर्य होता है कि महानगर पालिका का अमरावती का लिखा हुआ बोर्ड, दिया हुआ फोटो, बनाने को लगा हुआ खर्चा, ये सब जब गया है और बोर्ड लगाया गया है वहाँ, तो लगा कैसे, किसने लगाया, क्यों लगाया, कोई जानकारी किसी के पास में नहीं है, किसी के पास में नहीं. लेकिन बोर्ड लग गया. जब हमने शिकायत किया, पूछताछ करना शुरू किया, तो इतवार को वो बोर्ड वहाँ से उठा लिया गया.
मित्रों, आश्चर्य होता है कि मनपा में इतने घोटाले तो चलते ही है, अब ये फ्लैक्स का घोटाला भी कहा जाएगा। टोल फ्री नंबर दे रहे, कहाँ से ले रहे, कौन ले रहा, कौन बना रहा, किसके आदेश से बना, किसी को कुछ मालूम नहीं है। ऐसे से तो कल को ऐसा भी हो सकता है कि महानगर पालिका के आयुक्त के नाम का एक पत्र भी निकाला जा सकता है, फ्लैक्स निकाले जा सकते हैं कि मैं अपनी नौकरी छोड़ रहा हूँ। ये तो ऐसी बात होगी। तो कहीं कोई किस्म का बोर्ड लगता है उसको देखना चाहिए, बताना चाहिए। ऐसी जनता को जकाली देना शोभा नहीं देता मनपा को। महानगर पालिका के दवाखाने के सामने भाजी बाजार में एक बोर्ड लगा है स्वच्छता का, अभी निकाल लिया गया है। उसके ऊपर टोल फ्री नंबर 14420 दिया गया है। वहाँ पर बात किया तो वो अकोला का नंबर है। मनपा द्वारा इस किस्म से लोगों की दिशा भूल करना, ये कहाँ तक ठीक है? मी आता याच्याबद्दल शहानिशा करतो आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना याच्याबद्दल विचारणा करतो, त्यांनी असा नंबर चुकीचा कसा दिला आहे तपासणी करतो। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर अवैध सावकारांनी शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्यात। शेतकऱ्यांनी सावकारांच्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही सावकार जमिनी परत घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्या यासाठी निबंधक कार्यालयात तक्रारीही केल्या। मात्र अवैध सावकार व भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांमध्ये चिरीमिरी करून शेतकऱ्यांचे प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप करून अवैध सावकारांच्या ताब्यातून शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळून द्याव्या अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। माझं नाव विकास वा, मी बुलढाणा जिल्हा सावकारग्रस्त शेतकरी। आम्ही सर्वजण कालपासून माननीय विभागीय महसूल आयुक्त यांच्या समोर उपोषणाला बसलेलो आहे। जवळजवळ 18 शेतकरी बसलेले आणि सर्व पीडित शेतकरी आहे। आमची मागणी एकच आहे, माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या कार्यालयातील एक सहकार अधिकारी श्री गजानन आमले साहेब हे सावकारी कान्या सरावर असून ते अवैध सावकाराचे पाठराखण करत आहेत। त्यांच्याकडनं बेकायदा चिरीमिरी घेऊन सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रकरणांची गोपनीय माहिती ही अवैध सावकारास पुरवित आहे। दुसऱ्या वर्षी जे काही न्यायिक प्रविष्ट प्रकरणं आहेत तसेच जे चौकशीसाठी परत पाठवण्यात आलेलं आहे त्यांचेही प्रकरणं लवकरात लवकर तातडीने निकाली काढण्यात यावे। आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की सावकारग्रस्त शेतकऱ्याला सावकारी कायद्याच्या कलम 18(2) नंतर ज्यावेळेस आदेश होतो तो शेतकरी ज्यावेळेस 7/12 त्याची फेरफार नोंद लावण्यासाठी रितसर जातो त्यावेळेस त्याची 7/12 नोंद होत नाही, त्यावर माननीय आपले विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती दाभेराव साहेब हे विनाकारण अवैध सावकाराकडून चिरमिरी घेऊन त्या प्रकरणात स्टे देतात आणि त्यामुळे सावकारग्रस्त शेतकऱ्याच्या हातोनात नुकसान होते आणि त्या शेतकऱ्याचा 7/12 हा होत नाही। आमची एवढीच मागणी आहे की विनाकारण कोणत्याही सावकारग्रस्त शेतकऱ्याच्या प्रकरणात स्टे देण्यात येऊ नये, त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय त्या प्रकरणात कोणत्याही प्रकरणाचा स्टे देण्यात येऊ नये। आणि माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या कार्यालयातील सावकारी कार्यासनावर कार्यरत असलेले श्री गजानन आमले यांची तातडीने जिल्हा बदली करण्यात यावी एवढी नम्र विनंती। समस्त सावकारग्रस्त शेतकरी जिल्हा बुलढाणा आमची त्यापैकी 18 शेतकरी माननीय विभागीय महसूल आयुक्त यांच्या कार्यालयासमोर दिनांक 11/10/2021 पासून कालपासून बेमुदत आमरण उपोषणात बसलेले आहे। पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे। सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी, तसेच आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा। अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाट क्षेत्रात कितीही मोठे भ्रष्टाचार, गैरप्रकार करा, काहीच होत नाही अशा मानसिकतेने बहुतांश अधिकारी, कर्मचारी व तस्कर संगणमत करून अनेक गैरप्रकार व भ्रष्टाचार करीत असल्याचे बरेचदा उघडकीस झाले आहे। असाच काहीसा खळबळजनक प्रकार समोर आला आहे। सन 2007 धारणी तालुक्यातील मौजा तलाईच्या शेत सर्वे क्रमांक 35B 1 हेक्टर 62 ही जमीन शासनाकडून स्वतःच्या वापरासाठी शेख बशीर शेखलाल यास मिळाली होती। मात्र मेळघाटात कर्तव्यावर असणाऱ्या काही तत्कालीन भ्रष्ट प्रणालीचे अधिकारी, कर्मचारी व तस्करांनी संगनमत करून हे शेत सर्वे क्रमांकास एकाच रात्रीत शेख बशीर शेखलाल याच्या नावावरून थेट त्याच्या भाची म्हणजेच रुखसाना परवीन हिच्या नावावर अवैध फेरफार करण्यात आली।
अशी माहिती गुप्त सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. एवढेच नव्हे तर याकरिता शेत सर्वे क्रमांक 35B 1 हेक्टर 62 वरील तब्बल 19 विशाल मौल्यवान सागाच्या वृक्षांची अवैध कत्तल करून अकृषक करण्यात आले होते. या संबंधित माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण कृष्ण प्रकाश यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची माहिती घेतली होती. यावेळी तेव्हाचे पालकमंत्री सुनील देशमुख यांनी सुद्धा मोक्याची पाहणी केली होती. यावेळी धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी धारणी SS कोलनकर होते. आता प्रश्न असा उपस्थित होतो की या तब्बल 19 विशाल सागवान वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी वनविभागाने कोणत्या आरोपींना अटक केली होती. तसेच कत्तल झालेल्या सागवान वृक्षाचा माल तस्करांकडून जप्त करण्यात आला होता की नाही, असे अनेक गंभीर प्रश्न आजही निरुत्तरच दिसून येत आहेत. शेख बशीर शेखलाल यांनी दिनांक 19 ऑक्टोबर 2019 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी धारणी यांना लेखी पत्राद्वारे शेत सर्वे नंबर 35B मधील 19 साग वृक्षांची कत्तल केल्याप्रकरणी परवानगी देण्यात आली होती का, असे विचारणा केली होती. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी धारणी PR भुजाडे यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजीचे त्यांचे पत्र क्रमांक धारणी 1698 सन 1920 मध्ये स्पष्ट केले होते की मौजातले शेत सर्वे क्रमांक 35B मधील 19 साग वृक्षतोडीबाबत परवानगी देण्यात आलेली नव्हती, असा खुलासा केला होता. मात्र या खुलासामध्ये या वृक्षतोडीबाबत कोणत्या तस्करांवर कारवाई करण्यात आली होती, तसेच माल जप्त करण्यात आले होते की नाही, याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. यावरून असे स्पष्ट होते की 2007 मध्ये तब्बल 19 विशाल वृक्षांच्या कत्तलीबाबत वन विभाग कारवाई करण्यात अपयशी ठरला होता. आता या प्रकरणात वन विभाग खरोखर अपयशी ठरला होता की ही मॅनेज प्रक्रिया होती? मॅनेज करून तर हे प्रकरण दाबण्यात आले नाही ना, असा सुद्धा गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे, ज्याचे उत्तर वन विभागातील वरिष्ठ प्रशासनाने देण्याची गरज आहे. मी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्प हतळकर धारणी IFO आहे. या सदर प्रकरणामध्ये मी नवीन असल्यामुळे या सदर प्रकरणाविषयी मला माहिती नसल्यामुळे मी थोडी केस स्टडी करून पुन्हा तुम्हाला याविषयी सांगेन. सन 2007 में भूखंड घोटाला करने के लिए यहाँ पर करीब 19 पेड़ों सागवान के पेड़ों की कटाई की गई थी, जिसमें तत्कालीन SP कृष्ण प्रकाश और तत्कालीन पालक मंत्री सुनील देशमुख ने भी इस घटनास्थल पर भेंट दी थी और कड़ी कार्रवाई करने की एक निर्देश भी दिए थे, लेकिन आज भी यह मामला गुलदस्तों में ही बंद दिखाई दे रहा है. अब देखना यह है कि इस 19 परिपक्व सागवान पेड़ों की कटाई का मामला वन विभाग किस दिशा में इसकी जांच करके दोषियों पर कार्रवाई करता है, इस पर सभी का ध्यान लगा हुआ है. लेकिन यह भी खबरें मिल रही है कि वन विभाग के पास में 19 सागवान के पेड़ों की कटाई के किसी भी प्रकार के मामले की नोंद नहीं है. आज भी इस घटना स्थल पर पेड़ों के जो टुकड़े हैं वो साफ देखे जा सकते हैं और वन विभाग इस पूरे मामले को दबाने के प्रयास में जुटा हुआ है. मैं शकील अहमद, सिटी न्यूज, मेलघाट. काहीच दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर येथे 2 घरात रात्री दरोडा टाकून सोने दागिन्यांसह नगदी रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. या घटनेचा ग्रामीण गुन्हे शाखेने तपास करून 2 आरोपींना नेर येथून ताब्यात घेतले. 27 ऑगस्टच्या रात्री नांदगाव खंडेश्वर येथे राहणारे राम नागनाथ महाजन हे परिवारासह झोपेत असताना 6 गुन्हेगारांनी दरोडा टाकला आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून महिलांना सुद्धा मारहाण करून 25 ग्रॅम सोन्याचे दागिनेसह नगदी 57,000 हिसकावले. यासोबतच प्रवीण इचे यांच्या घरीसुद्धा दरोडा टाकून 45,000 असं ऐकून 2,19,500 रुपये हिसकावून आरोपींनी पोबारा केला. या घटनेचा ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस पथकांनी आरोपीचा शोध लावून दोघांना नेर येथून ताब्यात घेतले. मंगरूळ चवाळा येथे राहणारा 30 वर्षीय आरोपी मनीष इंग्लिश भोसले याच्यासह त्याचा भाऊ 20 वर्षीय आरोपी मुकेश याचा आरोपीमध्ये समावेश आहे. इतर आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आता सिटी न्यूज चैनल अपने टीवी पर ही बघू शकता। यामध्ये जीटीपीएल चैनल 73, एसीएन चैनल 98, सिटी केबल चैनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता, व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।